हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इथे सँडविच बनवणार आहोत. सँडविचमध्ये मी टोटल कुकवेलचेच मसाले वापरलेले आहेत, त्यामध्ये विशेष आपण मिक्स हब देखील वापरणार आहोत. आणि सँडविच बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला मी एक सिमला मिरची बारीक कट केलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे छोटा मीडियम साईजचा, कांदा घेतलेला आहे आणि उभ्या स्लाईसमध्ये कांदा आणि सिमला मिरची देखील घेतलेली आहे आणि काही स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे देखील घेतलेले आहेत. तुमच्या आवडीच्या भाज्या यापेक्षा देखील तुम्ही जास्त ॲड करू शकतात, पनीर देखील ॲड करू शकतात. हे व्यवस्थितपणे मी एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण इथे बघू शकता कुकवेलचा ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स देखील आहे, ते देखील यामध्ये मी थोडं थोडं ॲड केलेलं आहे. अर्धा स्पून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स हब देखील घातलेलं आहे मी एक स्पून. सर्व मसाले घातल्यानंतर स्पूनने व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे, मिक्स जेणेकरून आपल्या भाज्यांना व्यवस्थितपणे मसाले लागले जातील. हा आपला मसाला रेडी झालेला आहे. यानंतर आपल्याला सॉस लागणार आहे. सॉस करता मी सुरुवातीला एक स्पून टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि इथे कुकवेलचं तुम्ही बघू शकता पास्ता किंवा पिझ्झा सॉस आहे, पिझ्झा टॉपिक पण आहे त्यामधील मी पास्ता पिझ्झा सॉस आहे तो एक स्पून यामध्ये ॲड करत आहे. एक याने टेस्ट छान लागते आणि हे दोन्ही व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही रेड चिली सॉससुद्धा ॲड करू शकता. हे व्यवस्थितपणे दोन्ही रेडी झाल्यानंतर इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडला मी सुरुवातीला बटर लावणार आहे. बटर हे आपल्याला लावण्याच्या अगोदर एक तास फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बटर असं स्प्रेड होतं. हे व्यवस्थितपणे स्प्रेड करून दोन्ही ब्रेडला मी घेतलेलं आहे. यानंतर यावरती आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे जो आपण रेडी केलेला आहे. दोन्ही ब्रेडवरती हा आपण व्यवस्थितपणे लावायचा आहे. लावल्यानंतर ज्या आपण भाज्याचा मसाला तयार रेडी केलेला आहे तो दोन दोन स्पून यावरती मी ठेवत आहे. ठेवल्यानंतर यावरती आपल्याला चीज टाकायचा आहे. तुम्ही मोझरेला चीजसुद्धा वापरू शकता किंवा असं किसून देखील वापरू शकता. हे दोन्ही ब्रेड पिझ्झा आपले रेडी झालेले आहेत. आणि गार्निशिंगसाठी थोडं कांदा आणि कॅप्सिकम मी वरतून हे केलेलं आहे, ते स्वीट कॉर्नसुद्धा. आणि यावरतून थोडंसं अजून छान टेस्ट लागण्यासाठी मिक्स हब थोडंसं मी स्प्रेड केलेलं आहे. आता हे बेक करण्यासाठी मी ते नॉनस्टिकचा तवा वापरत आहे, त्यावरती मी थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. बटर लावून दोन्ही ब्रेड यावरती आपल्याला ठेवायचे आहेत. ठेवल्यानंतर दोन्ही ब्रेड कवर होतील असं आपल्याला एक कवर ठेवायचं आहे आणि हे चीज पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपण बेक करणार आहोत. 5 मिनटं मी ठेवलेलं आहे. 5 मिनटांनंतर हे छान असं म्हणजे आपला पिझ्झ्याचं वरती चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि एक या डिशमध्ये आपण काढून घेत आहोत. काढल्यानंतर बघू शकता अगदी छान असा झटपट टेस्टी असा ब्रेड पिझ्झा आपला रेडी होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.